मराठी सुलभ भारती इयत्ता दुसरी चतुर हिराबाई चतुर हिराबाई पहाट झाली माणिक झोपेतून उठला बाहेर पाहिले दोन बैलांपैकी एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता मुलांनो तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसत आहे तर पहिले झाड दिसत आहे घर आहे एक माणूस आहे एक बाई आहे आणि बैल आहे आता ही बैल जो आहे त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी दिसते आणि त्याच्या बाजूला एक दोरी अशी आपल्याला खाली पडलेली दिसते बरोबर आहे हा जो माणूस आहे त्याचं नाव काय आहे तर माणिक आणि ही माणिकची बायको काय तिचं नाव हिराबाई चला तर मग आता वाचूया पहाट झाली म्हणजे काय सकाळ झाली माणिक झोपेतून उठला माणिक काय केलं पहाट सकाळ झाली माणिक झोपेतून उठला मग तो बाहेर आला बाहेर पाहिले मग तो घराच्या बाहेर बघितलं त्याने बाहेर आला दोन बैलापैकी एकच बैल दिसला जेव्हा माणिक सकाळ झाली पहाट झाली म्हणजे आणि माणिक झोपेतून उठला आणि तो घराबाहेर आला आणि त्याने बघितलं तर त्याच्या इथे जे दोन बैल होते त्याच्यापैकी त्याला एकच बैल दिसला माणिकने बायकोला हाक मारली मग माणिकने त्याच्या बायकोला हाक मारली दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला आता त्यांनी आता माणिकला दुसरा बैल दिसला नाही म्हणून त्याने इकडे तिकडे सगळीकडे त्या बैलाचा शोध घेतला सगळीकडे बैलाला बघितलं तर त्याला बैल काय दिसला नाही पण बैल सापडला नाही दुसरा बैल चोरीला गेला होता तर त्याने सगळीकडे बघितलं बैलाचा शोध घेतला पण त्याला दुसरा बैल काही दिसला नाही तर दुसरा बैल कुठे गेला होता तर दुसरा बैल चोरीला गेला होता म्हणजे कोणीतरी चोरून बैलाला घेऊन गेलं होतं मी आपको अभी ये पाठ हिंदी में एक्सप्लेन करने वाली हूँ पहाट झाली मीन सुबह हो गई माणिक झोपेतून उठला माणिक जाग गए बाहेर पाहिले उन्होंने बाहर देखा दोन बैलांपैकी एकच बैल दिसला उन्हें सिर्फ दोनों बैल बैलों से में से सिर्फ एक ही बैल उनको दिखाई दिया माणिक ने बाइकोला हाक मार ली माणिक ने उसके वाइफ को पत्नी को बुलाया दोघाने सगळीकडे बैलाचा शोध घेतला दोनों ने मिलके बैल का खोज किया पण बैल सापडला नाही पर उनको बैल मिला नहीं दूसरा बैल चोरीला गेला होता उनका दूसरा बैल चोरी हो चुका था माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बैल चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे दोघे भांडू लागली तर माणिक व माणिकची बायको कोण तर हिराबाई कुठे गेले तर बैल बाजारात गेले जिथे बैल विकत घेतले जातात आणि विकले जातात अशा बैल बाजारात कोण गेलं तर माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले अचानक हिराबाई ओरडली अहो हा पहा आपला बैल तर हिराबाई का ओरडली तर तिला आपला बैल तिकडे दिसला म्हणून तिने ओरडली हा पहा आपला बैल चोर सापडला आणि ती ओढून तिने काय बोलली हा पहा आपला बैल आणि चोर सापडला ज्याने चोरला आपला बैल तो चोर आता आपल्याला सापडला आहे असं ती ओढून बोलली तिथे आवाज ऐकून चोर घाबरला जो चोर ज्याने बैल चोरला होता त्या बैल चोराने हा आवाज ऐकला आणि तो घाबरला तिथे तसे न दाखवता तो बोलला हा बैल माझाच आहे आता चोराने तर चोरी केली होती त्याने बैल चोरला होता
तो घाबरला पण होता, पण त्याने दाखवले नाही. आणि तो बोलला तिकडे, काय बोलला, तर हा बैल माझाच आहे असं तो त्याला बोलला. आणि दोघे भांडू लागली आणि दोघांचं भांडण झालं. तो पण चोर पण म्हणाला माझा बैल, आणि हिराबाई पण म्हणाली हा बैल माझा आहे असं म्हणून त्या दोघांमध्ये भांडण चालू झाले, भांडू लागले ते दोघे. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. मग माणिक और माणिक की पत्नी, उसका नाम क्या था, तर हिराबाई, वो कहाँ गए, तो बैल बाजार गए. अचानक हिराबाई ओरडली, अहो हा पहा आपला बैल. अचानक वो क्या बोली, चिल्लाई. कौन, तो हिराबाई चिल्लाई, अरे अपने बैल को देखो, चोर सापड़ला. आवाज ऐकून चोर घाबरला. जो चोर था उन्होंने ये आवाज सुनी, तो आवाज सुनकर चोर घबरा गया. तसे न दाखवता तो बोलला, उसने कहा यह बैल मेरा है. तो बिना देखे उसने, जो चोर था उसने कहा यह बैल क्या है, मेरा है. और वो दोनों झगड़ने लगे. कौन, तो हीराबाई और चोर दोनों झगड़ने लगे. हीराबाई चतुर होती, तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. तर इथे हिराबाई ही कशी होती, चतुर होती, शहाणी होती. तर तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. आता तिने आयडिया केली, हिराबाईने चतुर होती ती, मग तिने काय आयडिया केले, तिने बैलाचे दोन्ही डोळे काय केले, बंद केले. हाताने, स्वतःच्या हाताने बैलाचे डोळे बंद केले. चोराला विचारले, तिने हिराबाईने प्रश्न केला चोराला, विचारले तिला बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांगा. अधू म्हणजे कोणत्या डोळ्यांनी दिसत नाही, अधू म्हणजे काय, तर डोळ्यांनी त्यांना दिसत नाही. तर बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग, उजवा की डावा, असं तिने त्या चोराला प्रश्न विचारला. बरोबर सांगितले तर बैल तुझा, जर प्रश्नाचं बरोबर तू उत्तर दिलं तर हा बैल तुझा आहे, आणि जर चुकीचं उत्तर केले तर हा बैल माझा आहे, असं तिने हिराबाईने कोणाला सांगितलं, तर चोराला सांगितलं. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. मग चोराने, आता शेवटी तो चोर होता, कारण त्याचा नव्हता तो बैल, बैल कोणाचा होता, हिराबाईचा होता. मग चोराला काय माहिती नाही की कोणता त्याचा डोळा अधू आहे की नाही, म्हणून तो चुकीचे उत्तरं देत होता. पहिले त्याने अगोदर त्याने काय सांगितलं, उजवा सांगितला, उजवा डोळा अधू आहे. नंतर मग थोड्या वेळाने सांगितलं, नाही नाही त्याचा डावा डोळा ओला अधू आहे असे सांगितले. हिराबाई चतुर होती. मग हिराबाई कशी थी, चतुर थी. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. उसने क्या किया, हिराबाईने अपने हाथ से बैल की आंखें बंद कर ली. चोराला विचारले, बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग. मैं उसने, हिराबाई ने वो चोर को पूछा, क्या पूछा, मुझे बताओ कि कौन सी आंखें अंधी है. बरोबर सांगितले तर बैल तुझा, अगर आप इसे सही आंसर दिया, सही कहा, तो बैल आपका है. चोराने अगोदर उजवा मग डावा असे सांगितले. मग चोराने पहिले का, चोरने क्या किया, पहिले तो पहिले क्या बोला, बाया, फिर डाया, ऐसे उसने कहा. हिराबाई ने हाथ बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले, पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. मग हिराबाईने काय केला, हात बाजूला केला. पहिले तिने काय केलं, त्या बैलाच्या डोळ्यावरती हात ठेवला होता आणि त्या चोराला प्रश्न केला होता की कोणता डोळा अधू आहे ते सांग.
मग चोर काय बोलला पहिले, अगोदर काय बोलला की उजवा डोळा अधू आहे, नंतर तो काय बोलला डावा डोळा अधू आहे, कारण चोराला माहितीच नव्हतं कोणता डोळा अधू आहे ते। मग हिराबाईने जेव्हा हात बाजूला केला तर काय सांगितले पुढे, बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। मग जेव्हा हिराबाईने हात बाजूला केले तर बैलाचा कोणताच डोळा अधू नव्हता, म्हणजे त्याला दोन्ही डोळ्याने दिसत होतं, त्याचा कोणताही उजवा पण नाही आणि डावा पण नाही, तर दोन्ही डोळे त्याचे चांगले होते, दोन्ही डोळ्यातून त्याला चांगलं दिसून येत होतं। मग बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले। लोकांनी चोराला पकडले। आता तिकडचे जे लोक होते त्यांना समजले की चोर कोण आहे। मग लोकांनी काय केलं, त्या चोराला पकडले। तिथे पोलीस आले आणि पोलिसांकडे चोराला दिले। मग पोलीस आले, चोराला घेऊन गेले। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। मग माणिक आणि हिराबाईने काय केलं, आपला बैल होता जो चोरीला गेला होता तो त्यांना मिळाला, सापडला, आता ते घरी घेऊन आनंदाने घरी गेले। हिराबाईने हात बाजूला केला। मग हिराबाईने जो हात रखा था बैल के आंखों पर वो हात निकाल दिया। बैलाचा कोणताही डोळा अधूनही असे दिसले। मग बैल की आंखें अंधी नहीं थी, उसे दिखाई दे रहा था। लोकांनी चोराला पकडले। जो वहाँ पे लोग जो खड़े थे उन्होंने चोर को पकड़ लिया। पुलिस आले, म्हणजे वहाँ पर पुलिस आ गए, चोराला घेऊन गेले आणि उन्होंने जो पुलिस थे तो उन्होंने चोर को ले गए। माणिक आणि हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले। माणिक और हिराबाई खुशी खुशी बैल लेकर अपने घर लौट गए। ऐका व म्हणा, समसा, समसा, चार, चार, साक, साक, चाळीस, चाळीस, छ छकुला, छ छकुला, छान, छान, छम छम, छम छम, छाया, छाया, ज जहाज, ज जहाज, जेवण, जेवण, जोडी, जोडी, जनता, जनता, झ झबला, झ झबला, झाड, झाड, झाकण, झाकण, झुरळ, झुरळ, श शेळी, श शेळी, शेळी, शतक, शतक, मशाल, मशाल, माशी, माशी, श षटक, श षटक, षटकार, षटकार, षटकोण, षटकोण, विशेष, विशेष, स ससा, स ससा, कासव, कासव, दिवस, दिवस, खसखस, खसखस। ऐका व म्हणा, च चमचा, च चमचा, चार, चार, चाक, चाक, चाळीस, चाळीस, छ छकुला, छ छकुला, छान, छान, छम छम, छम छम, छाया, छाया, ज जहाज, ज जहाज, जेवण, जेवण, जोडी, जोडी, जनता, जनता, झ झबला, झ झबला, झाड, झाड, झाकण, झाकण, झुरळ, झुरळ, श शेळी, श शेळी, शेळी, शतक, शतक, मशाल, मशाल, माशी, माशी, श षटक, श षटक, षटकार, षटकार, षटकोण, षटकोण, विशेष, विशेष, स ससा, स ससा, कासव, कासव, दिवस, दिवस, खसखस, खसखस। मोठ्याने वाचा, औसा गावी
औसा गावी आमचा दौलतवाडा आहे, आमचा दौलतवाडा आहे, मधोमध मधोमध चौक आहे, चौक आहे, तिथे तिथे हौद आहे, हौद आहे, हौदात कारंजे आहे, हौदात कारंजे आहे, चौफेर चौफेर फुलझाडे आहेत, फुलझाडे आहेत, बाहेर बाहेर बैलांचा गोठा आहे, बैलांचा गोठा आहे, आजोबा आजोबा बैलांना वैरण टाकतात, बैलांना वैरण टाकतात, बैल औत ओढतात, बैल औत ओढतात। मोठ्याने वाचा, औसा गावी औसा गावी आमचा दौलतवाडा आहे, आमचा दौलतवाडा आहे, मधोमध मधोमध चौक आहे, चौक आहे, तिथे तिथे हौद आहे, हौद आहे, हौदात कारंजे आहे, हौदात कारंजे आहे, चौफेर चौफेर फुलझाडे आहेत, फुलझाडे आहेत, बाहेर बाहेर बैलांचा गोठा आहे, बैलांचा गोठा आहे, आजोबा आजोबा बैलांना वैरण टाकतात, बैलांना वैरण टाकतात, बैल औत ओढतात, बैल औत ओढतात। प्लीज लाइक एंड सब्सक्राइब माय चैनल। विजिट माय वेबसाइट komalahilrao.com।